अकोला शहरात आणि अहमदनगर मधील शेवगाव शहरात निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांची कुमक तातडीने पोहोचली असून तिथली परिस्थिती नियंत्रणात आली आहे। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते। दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे। पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते, त्याच्यामुळे कुठेही अनटोवर्ड इन्सिडेंट्स होऊ दिला नाही। जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतात, सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की। अकोला शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अकोला शहरातली इंटरनेट सेवा कालपासून पूर्णतः बंद करण्यात आली आहे। अकोला शहरातली सिटी कोतवाली, जुने शहर, रामदासपेठ आणि दापकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली। दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं महाजन यांनी सांगितलं। या घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची मदत घोषित केल्याचंही महाजन यांनी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथली परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि यातल्या अनेकांना अटक केली आहे।